इयत्ता दुसरी विषय मराठी। तर मराठीच्या तासामध्ये आज आपण रुचि स्वरचिन्ह याविषयी थोडक्यामध्ये माहिती घेणार आहोत। चला तर मग बघूया काय आहे हे रुचि स्वरचिन्ह। आपण स्वरचिन्ह म्हणजे काय याविषयी अभ्यास करत आहोत। वेगवेगळ्या स्वरचिन्हाबद्दल आपण माहिती घेतलीच आहे। तर आजच्या तासिकेमध्ये आपण रुचि स्वरचिन्ह शिकणार आहोत। रुचि स्वरचिन्ह अक्षर जोडून वेगवेगळे शब्द कशा प्रकारे तयार होतात ते बघूयात। रुचि स्वरचिन्ह म्हणजेच व्यंजनास रु हे स्वर जोडण्यासाठी ज्या चिन्हाचा उपयोग होतो त्यास रुचि स्वरचिन्ह असे म्हणतात। लिपीमध्ये हे रुचि स्वरचिन्ह अशा प्रकारे लिहिले जाते, ते अक्षराच्या खालील बाजू जोडले जाते। तर रुचि स्वरचिन्ह असलेले काही शब्द आपण बघूया। अक्षरात रुचि स्वरचिन्ह जोडून शब्द कशा प्रकारे तयार होतात तर ते पहा। या ठिकाणी पहिला शब्द आहे म अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक ग बरोबर मृग। आपला पुढील शब्द आहे व अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक श बरोबर वृक्ष। या ठिकाणी वृक्ष या शब्दामध्ये व ह्या अक्षरास आपण रुचि स्वरचिन्ह जोडलेले आहे। आपला पुढील शब्द आहे क अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक श अधिक दुसरी वेलांटी बरोबर कृषी। कृषी म्हणजेच याला आपण शेती असं म्हणतो। तर तुम्ही पाहू शकतात रुचि स्वरचिन्ह अक्षरा जोडल्यानंतर त्या अक्षरामध्ये र हे अक्षर मिसळल्यासारखा त्याचा उच्चार त्या ठिकाणी होत असतो। तर रुचि स्वरचिन्ह असलेले आणखीन काही शब्द बघूयात। बघा ग अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक ह बरोबर गृह। म अधिक काना अधिक त अधिक रुचि स्वरचिन्ह बरोबर मातृ। प अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक थ अधिक व अधिक दुसरी वेलांटी बरोबर पृथ्वी। तर पृथ्वी हा जोड शब्द आहे। पृथ्वी या शब्दामध्ये प ह्या अक्षरास रुचि स्वरचिन्ह जोडलेले आहे, तर थ आणि वी हे दोन अक्षर या ठिकाणी जोडून त्याला दुसरी वेलांटी दिलेली आहे। तर बघा या ठिकाणी शहामृग हा शब्द दिलेला आहे। तर शहामृग ह्या शब्दामध्ये म ह्या शब्दास काय झालेलं आहे, रुचि स्वरचिन्ह जोडलेलं आहे। ज्यावेळेस आपण अक्षर आणि स्वरचिन्ह हे जोडून शब्द तयार करत असतो त्यावेळेस जे काही ते अधिकचं चिन्ह आहे हे काढून आपण त्या अक्षर स्वरचिन्ह जोडून शब्द तयार करत असतो। आपला पुढील शब्द आहे म अधिक रुचि स्वरचिन्ह अधिक द अधिक अनुस्वार अधिक ग बरोबर मृदुंग। तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी अक्षराच्या नंतर जो काही स्वरचिन्ह दिलेला आहे जे काही स्वरचिन्ह दिलेलं आहे तर ते त्या अक्षराच्या या ठिकाणी जोडलेलं आहे। जसं की रुचि स्वरचिन्ह म हे अक्षर जोडलेले आहे, तर अनुस्वार हा द हे अक्षर जोडलेला आहे आणि हे सर्व जोडून मृदुंग हा शब्द या ठिकाणी तयार झालेला आहे। तर रुचि स्वरचिन्ह यावर आधारित काही वाक्य बघूया। बघा आपलं पहिलं वाक्य आहे एका जंगलात ऋषी राहत होते। एका जंगलात ऋषी राहत होते। तर बघा या वाक्यामध्ये ऋषी या शब्दामध्ये रु हे अक्षर या ठिकाणी आलेलं आहे। तर आपलं पुढील वाक्य आहे जंगलात खूप वृक्ष होते। जंगलात खूप वृक्ष होते। तर वृक्ष तर या शब्दामध्ये व ह्या शब्दास रुचि स्वरचिन्ह लागलेले आहे। आपलं तिसरं वाक्य आहे तिथे नदीवर खूप मृग पाणी पित होते। तिथे नदीवर खूप मृग पाणी पित होते। मृग मृग म्हणजे ज्याला की आपण हरिण असं म्हणतो। तर मृग ह्या शब्दामध्ये म ह्या अक्षरास आपण काय केलं आहे, रुचि स्वरचिन्ह जोडलेले आहे। आणि आपलं शेवटचं वाक्य आहे पावसाळ्यात पृथ्वीचे वातावरण खूप रम्य दिसते। कारण सगळीकडे काय झालेलं असतं, पाऊस पडल्यामुळं सगळीकडे हिरवळ दिसते आपल्याला, त्याच्यामुळे वातावरण अतिशय रम्य असतं। तर ह्या वाक्यामध्ये पृथ्वी या शब्दामध्ये प ह्या अक्षरास आपण रुचि स्वरचिन्ह जोडलेले आहे। तर मुलांना अशा प्रकारे रुचि स्वरचिन्ह याविषयी आपण थोडक्यात माहिती घेतलेली आहे। तर तुम्हाला समजलेच असेल की रुचि स्वरचिन्ह अक्षर जोडून वेगवेगळ्या प्रकारचे शब्द कसे तयार करतात आणि वाक्य सुद्धा कसे तयार करतात।